आम्ही इथे अंबिका साडी डेपोमध्ये आलो आहे. आम्हाला काही साडी ब्लँकेट घ्यायचं आहे. हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आता दुपारचे 12:30 वाजले. मी मस्त तयार झाली आहे, साडी नेसली. लग्नाला जायचं आहे पण लग्न रात्रीचं असणार आहे. आणि लग्न कोणाचं आहे मी तुम्हाला पुढे सांगते. त्याआधी आम्हाला आहे ना ओझरला पण जायचं आहे. ओझरला बरेच कपडे साड्या वगैरे पण घ्यायचे आम्हाला अजून. तर म्हटलं चला आता आम्ही निघतो आहे. तर ऋतूचे मिस्टर आमचे जावई ऋतूच्या आणि पूजाच्या सासूबाई त्यांच्यासोबतच चालली मी त्यांच्या 4-व्हीलरमध्ये. तर कोणाच्या लग्नाला जाणार आहे ते पुढे सांगते मी तुम्हाला. पण व्हिडिओ स्किप न करता नक्की संपूर्ण बघा. भरपूर मोठी ना. आम्ही माग बसू का? लग्नाला पण साडी घेतली का बदलायला? मस्त आहे, मस्त आहे. मडके मडके भारी हो. आता आम्ही सर्वजण चाललोय नाशिकला गंगापूर रोडला. लॉन्समध्ये लग्न होतं. तर पूजाच्या सासरच्या रिलेटिव्हमधलं पूजाच्या नननबाईंचं लग्न आहे. पूजाच्या सासूबाईंच्या नननबाई त्यांच्या मुलीचं लग्न. तर त्यामुळे मग त्यांच्यासोबतच आम्ही चाललो. आणि जाता जाता आम्हाला पूजाला हॉस्पिटलमधून पण घ्यायचं होतं. आता तिच्या हॉस्पिटलसमोरच आम्ही आलो होतो. तिने सकाळीच साडी नेसली होती हळदीसाठी. हाय, मेकअप कसा आहे माझा? हॉस्पिटलमध्येच केला. हो का? बरं, छान आहे, छान आहे. लग्नात स्वेटर काढून टाक. हो हो, लग्नात काढून टाकलं. आता मला थंडी वाजते, थंडी वाजते, सर्दीने कसं जाम आहे, डोकं दुखतंय, सायनस भरलंय आणि थंडी वाजून येते. तरी पण मला किती होते बघा, मी मेकअप करून लग्नाला चाललो. तुम्हाला म्हटलं असे मी तो हार आणला सही म्हणे नाही घालणार. तुम्ही नाही का आणले त्रेवन्न पिवळा? मी या साडीवर छान नाही झाला. मी म्हटली ही पण मला म्हणते. ऋतू आणि पूजाच्या गप्पा चालू आहे मागे. दोघींनी पण हळदीसाठी पिवळ्या रंगाच्या साड्या नेसल्या होत्या कारण एकाच दिवशी सर्व काही कार्यक्रम होते. सकाळी एंगेजमेंट, त्यानंतर हळदीचा कार्यक्रम आणि संध्याकाळी लग्न. रात्रीच्या लग्नासाठी त्यांनी कपडे सोबत घेतले होते चेंज करण्यासाठी. आणि जावईंचा आज आहे ना पेपर एक्झाम होती. तर ती एक्झाम देण्यासाठी ते गेले होते. त्यांना तिथून यायलाच घरी 12:30 वाजले होते त्यामुळे निघायला पण उशीर झाला. त्यामुळे आल्या आल्या त्यांना काही आवरायला टाइम भेटला नाही. आमच्यासोबत लगेच ते त्याच कपड्यावरती आले. आता लॉन्समध्ये गेल्यानंतर मग तिथे ते चेंज करतील, आवरतील. आणि हे लॉन्स पण खूप छान आहे, लोटस लँड. तर इथेच लग्न सर्व काही कार्यक्रम होणार आहे. चला आतमध्ये पण दाखवते. बरंच मोठं लॉन्स आहे, गंगापूर रोडलाच आहे हे लॉन्स. तर या ठिकाणी गेल्यानंतर मग आम्ही ना पहिले तर जेवणाचा कार्यक्रम चालू होता तिथे. आतमध्ये आल्या आल्या ऋतू आणि पूजा दोघी पण त्यांच्या सासरच्या मंडळींशी बोलताय. त्यांना भेटल्या, गप्पा झाल्या त्यांच्या. त्यानंतर मग आम्ही जेवणाला प्लेटा घेत होतो. जेवण पण छान होतं इथलं. छोलीची भाजी, व्हेज राईस आणि बरेच पदार्थ होते. दुपारचे 2 वाजत आले होते. पूजाला आणि ऋतूला दोघींना पण भूक लागली होती त्यामुळे मग आम्ही सर्वजण आता जेवायला बसतोय. पूजा सर्वांना जेवायला बोलवते. एकाच ठिकाणी टेबलवरती आम्ही सर्वजण बसलो आणि जेवण झालं आमचं. त्यानंतर मग हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. सुरुवातीला नवरदेवाला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला पण नवरदेवाचा चेहरा काही दिसेना गर्दीमुळे. पण नवरीचा दाखवते तुम्हाला. नवरी पण खूप सुंदर आहे दिसायला. नाव शिवानी, पूजाची आणि ऋतूची नननबाई. तर आता तिला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होईल. तिने खूप छान मस्त लेहंगा पण घातलेला होता हळदीसाठी. आणि पहिल्यांदा बहीण हातात हात घेऊन नवरीला फेऱ्या मारत असते. तर तो कार्यक्रम झाल्यानंतर मग तिला हळद लावतील. खूप छान मस्त कार्यक्रम झाला हळदीचा, लग्नाचा. Thank you.
हळदीचा सर्व काही कार्यक्रम झाल्यानंतर मग आम्ही निघालोय ओझरला, कारण 2-3 तास काही काम नव्हतं आणि मला शॉपिंग करायची होती. नाशिकपासून ओझर 1 तासाच्या अंतरावरतीच होतं, त्यामुळे मग आम्ही इकडे आलो. मिस्टरांना मला झोप लागली होती गाडीमध्ये. आता आम्ही इथे अंबिका साडी डेपोमध्ये आलोय. आम्हाला काही साडी ब्लँकेट घ्यायचंय. ओझरचं हे अंबिका साडी डेपो आहे ना, होलसेल मार्केट आहे, तर इथे होलसेलमध्ये साड्या मिळतात आणि चांगल्या असतात, क्वालिटी पण चांगली असते साड्यांची. सुरतला पण मी साड्या बघितल्या, तिथे खूप जास्त साड्या मला मिळाल्या नाही, कारण लग्नामध्ये मला नातेवाईकांना फॅमिलीला साड्या द्यायच्या होत्या ना, म्हणून मग मी पुन्हा साडी घ्यायला आली. अजून बऱ्याच साड्या मला खरेदी करायच्या होत्या. अजून इथून मला आहे ना ब्लँकेट पण घ्यायचे होते, पण ब्लँकेट शिल्लक नव्हते त्यांच्याकडे, ते बोलले 4-5 दिवसांनी येतील. अंशूसाठी आणि सईसाठी मी इथे फ्रॉक ड्रेस बघत होते, हा तर मला खूप आवडला, पण सेम फ्रॉक आहे अंशूला असा. मग अर्चना बोलली की दुसरं काहीतरी घेऊ. लेहंगा पण बघत होते मी, तर बरेच कपडे इथे मुलींचे पण मिळतात, मोठ्या मुलींचे, लहान मुलींचे. लग्नामध्ये नवीन सतरंजी पण लागते, तर हळदीच्या दिवशी चौक भरणी करण्यासाठी म्हणून मग मी सतरंजा पण घेतल्या आणि बेडशीट घेतलेले काही, तर तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेल. त्यानंतर मला ज्या साड्या घ्यायच्या होत्या त्या साडीचं पॅटर्न या प्रकारचं आहे. तर ह्या साड्या मी काही घेतल्या, एक बॉक्स घेतल्या, बॉक्समध्ये 6 कलरमध्ये 6 साड्या आलेल्या आहे ह्या. आणि काहींना 9 वार पण घ्यायचं होतं, तर इथे मला 9 वार पण छान मिळालं, 10 वार घेतलं आहे मी. खूप मस्त त्यामध्ये डिझाईन होती आणि कलर पण. सर्व काही आमची खरेदी झाली होती, अंधार पडला होता, जवळपास 7:30 वाजत आले होते. लॉन्समध्ये पण जायचं होतं आम्हाला लग्नाची वेळ होण्याच्या आत. पूजाच्या लग्नाची तयारी अजून चालूच आहे, लग्नाला फक्त आता 15-20 दिवस राहिले, पण मला ते दिवस पण खूप कमी वाटत आहे, कारण खूप सारी तयारी करायची आणि खूप थोडे दिवस राहिले आणि दिवस पण खूप पटापट निघून जातात. आम्हाला काही इथे ब्लँकेट मिळालं नाही, साड्या आणि 9 वार घेतलं मी, सतरंजी घेतली, बेडशीट घेतलं. आता निघतो आम्ही, लग्नाला जायचं आहे, पूजाला घ्यायचं आहे हॉस्पिटलमधून. तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये सोडलं, चला पुढे बस ऋतू. आता आम्ही नाशिकमध्ये आलो आहे, तर नाशिकमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा भव्य असा पुतळा आत्ता मागेच बांधण्यात आला म्हणून तुम्हाला दाखवला. आणि पूजाच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पूजाला पण घ्यायचं होतं सोबत, तिने तिथेच तिची तयारी केली होती. त्यानंतर आता लॉन्सजवळ आलेलो आहे, नवरदेवाची मिरवणूक झालेली होती, पूजा तयार झाली होती, पण बाकीच्यांची तयारी बाकीच होती. सर्वांनी मग आतमध्ये जाऊन तयारी केली, पूजाने पण कटापत्राची साडी नेसली होती. उभयो लक्ष्मी नारायण स्मरण चिंतन सावधान, उभयो ब्रह्मा सावित्री स्मरण चिंतन सावधान, उभयो उमा महेश्वर स्मरण चिंतन सावधान. लग्न खूप छान झालं, नवरी नवरदेवाचा जोडा पण खूप सुंदर दिसत होता. त्यानंतर फोटोशूट, आता लग्न म्हटलं ना सर्वजण नवरी नवरदेवासोबत फोटो काढतात, व्हिडिओ काढतात. पूजा आणि जावई पण गेले होते, त्यांनी पण थोडंफार फोटोशूट केलं. आता आम्हाला जेवायचं होतं, तर पूजाच्या सासूबाई आणि मी आम्ही दोघींनी पण प्लेट आणल्या आमच्यासाठी आणि बाजूला खुर्चीवर येऊन जेवण करतोय. खूप छान जेवण होतं लग्नाचं. त्यानंतर मग ऋतूचे मिस्टर, पूजा, जावई सर्वजण जेवायला बसलेले, त्यांचंही जेवण झालं. बराच वेळ आम्ही तिथे लग्नामध्ये होतो, रात्री आम्हाला घरी यायला आहे ना 1-2 वाजला होता, त्यामुळे मग घरी आल्यानंतर लगेच झोपून घेतलं, काही शूट केलं नाही. छान आहे ना कलर, 250 रुपयाला 1, 500 रुपयाच्या 2, मोठा मोठा आहे ना, अंथरून बघ ना अशा फरचीवर आथर भरपूर मोठे आहे ना, चौक भरणे करायला लागल.
चुडा भरायच्या वेळेस अंथरायला लागल. ती दुसरी पण कलर छान आहे आणि कपडा पण रफ आहे ना ग, पातळ नाही ना, एकदम मस्त आहे. अग सेम मग ते लक्षात नाही येते म्हणून वेगळ्या वेगळ्या घेतलाय. कलर थोडा चेंज घेतला, उलट मला खालचा कलर आवडला. थोडस चेंज असला लक्षात येते ना, फोटो मध्ये मस्त वाटत. हा मग तो हळदीच्या ठिकाणी अंथरू ना. आणि एक आणि हे बेडशीट ना मी गादीला खोळी घालायला आणलेले. रेड आणि ब्ल्यू कलरमध्ये मी गादीच्या खोळी शिवण्यासाठी बेडशीट घेऊन आली. 250 रुपये जोडी, 225 रुपयाला एक. आणि कपडा पण रफ आहे कारण गाद्यांना बाहेरून काहीतरी कव्हर पाहिजे ना, म्हणून मग मी हे आणलं. टिप मारून घेणार आहे याला दोन्ही साईडला, तिन्ही साईडला, आणि त्यानंतर मग गाद्यांना ते घालून देईल. कारण आता लग्नामध्ये पाहुणे येतात घरी, तर रात्रीचं झोपण्यासाठी गाद्या, कपडे, ब्लँकेट बरंच काही लागतं. त्यामुळे मग ब्लँकेट बघायला गेली पण मला काही ब्लँकेट तिथे मिळाले नाही, म्हणून मग मी आता ते दुसऱ्या शॉपमधून घेईन. आणि 9 घ्यायचे होते तर 9 जास्त काही घ्यायचे नव्हते मला, 5-6 घ्यायचे होते ते मी आणले. तर हे मला खूप आवडले. हे सर्व 9 मी 10 आणलेले आहे. यामध्ये कलर डिझाईन पण खूप छान आहे. अजून मला मार्केटमध्ये जायचं आहे, शॉपिंग करायची आहे. आल्यानंतर सर्व काही मी तुम्हाला दाखवते, पण व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. हाय सर्वांना गुड मॉर्निंग. चला अजून बरीच शॉपिंग करायची बाकी होती माझी. मी सकाळी सकाळी गेली मार्केटला आणि घेऊन आली. ब्लँकेट राहिले होते घ्यायचे आणि साड्या पण घ्यायच्या होत्या. तर चला काय काय आणलं दाखवते तुम्हाला. काल मला ओझरलाय ना, ब्लँकेट काय मिळाले नाही, त्यामुळे मी इथेच सिन्नरमध्येच घेतलं आत्मा मालिक शॉपमधून. तर खूप छान आहे, मोबाईल घरीच होता ना त्यामुळे काही शूट करता नाही आलं मला. घरामध्ये ना ब्लँकेट कमी होते त्यामुळे म्हटलं त्याला पाहुण्यांना लागतील, तर घेऊन आली मी. हे बघा सिंगल सिंगलच घेतले कारण वॉशिंग मशीन मध्ये ना डबलच जास्त बसत नाही धुण्यासाठी, त्यामुळे मग मी या टाईप मध्येच घेतले सिंगल. आणि खूप भारी आहे, म्हणजे जड आहे वजनाला पण आणि जाड आहे ब्लँकेट, पातळ नाहीये. तर हे मला 600-650 रुपयाला बसलं. 650 ना याचं बिल एकत्र झालेलं आहे, पण 600 काही रुपयाला बसलेलं आहे. तर हा रंग मला खूप आवडला, डिझाईन पण छान आहे. त्याच टाईपचं दुसरं पण आहे, बॅग मध्ये मी 2 घेतलेले. रेड कलर मध्ये हे अशा प्रकारे कमी प्राइसच आहे, याला बॅग नाहीये, पण हे पण खूप मोठ आहे, छान आहे. हे बघा हे थोडस मोठ आहे आणि कपडा पण याचा पण खूप जास्त जाड नाहीये आणि खूप पातळ पण नाही, मिडियम आहे मिडियम, पण छान आहे. हे मला खूप आवडलं. याची किंमत 378 रुपये. तर यामध्ये पण कलर छान मिळाला, हा ब्राऊन कलर. सर्व एकच कलर आणले का आपण? सगळे एकच कलर आले याच्यामध्ये सर्व? नाही, हा वेगळा आहे, थोडासा डार्क आहे. ह्याची डिझाईन थोडीशी वेगळी आहे. हे बघा अशा प्रकारे. हे थोडस वेगळे, हे असं थोडस मरून कलर, हे मला आवडलं. मोठ आहे हे पण साईजला. तर हे ना खूप जास्त पातळ पण नाहीये, थोडेसे जाड मध्येच आहे आणि ते जे सिंगल वाले ना ते थोडे जास्त जाड आहे. तर हे झाले आता ब्लँकेट. सर्व काही खूप मोठा ढीक लागलाय ब्लँकेटचा. आणि खूप सारे परकर आणले साडीच्या आतून. पूजाला लग्नात प्रत्येक साडीवर लागेल ना. तर हे बघा
आंबा कलर हळदीच्या साडीवरती, गोल्डन साडीवरती, ग्रे कलर, रेड कलर साडीवर मॅचिंग सर्व काही घेतले मी, ब्लॅक माझ्यासाठी घेतला आणि एक दाखवते तुम्हाला। हे पण परवडले हो, जर 155 रुपयाला सांगितलं होता, इथे 130 ला मिळाला आणि साईज पण मोठी आहे। चांगली मोठी साईज आहे, तर कमी साईज वाले होते 110 ला, तर ते नाही घेतले मी। तर कपडा पण मस्त आहे याचा, कॉटन छान आहे आणि शक्यतो कलर लवकर जाणार नाही याचा असं ते बोलले। कॉटन असल्यामुळे थोडाफार कलर जाऊ शकतो पण जास्त नाही। आणि त्यानंतर हे साड्या घेऊन आली मी, ही साडीचं पॅटर्न मला तिथे खूप आवडलं। एकाच दुकानातून मी काही सर्व साड्या खरेदी केल्या नाही, बऱ्याच शॉपमध्ये मी गेली साड्या आणल्या, कारण साड्याच आवडत नव्हत्या मला। तर इथे मला हे पॅटर्न आवडलं, यामध्ये हा रंग तर खूप सुंदर आहे। 6 कलर आलेले रेड कलर, बघा हा पण कलर खूप सुंदर आलेला आहे। यामध्ये यावरती पोस्टर दिलेलं आहे ना, त्या प्रकारची साडी आहे। आतून पूर्ण प्लेन साडी आहे पण किनारला पूर्ण डायमंड दिलेले आहे त्यांनी। तर या पण मी देण्या घेण्यासाठी आणलेले आहे। यामध्ये सर्वच कलर खूप छान आहे, हा राणी कलर आणि हा बॉटल ग्रीन कलर, हा पण खूप सुंदर आहे। चला आता हे सर्व साड्या आहे ना लगेच देऊन टाकायच्या आहे, अजून बऱ्याच साड्या मला द्यायला जायचं आहे। तर सर्व काही आता आवडते मी, आज सकाळीच मी शॉपिंग करायला गेली, कारण खूप काही ना काही कामं राहून जातात, जितकं पटपट आवडेल तितकं मी आवडते आणि बऱ्याच घरी जाऊन मला साड्या पण द्यायच्या असतात सर्वांना, फॅमिलीला नातेवाईकांना, म्हणून मग मी सकाळी उठूनच निघून गेली सर्व काही आवडल्यानंतर। चला आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते। आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। उद्याची नवीन काहीतरी खरेदी शॉपिंग बघण्यासाठी नक्की चॅनलवर हजर रहा। बाय बाय।